मातंगांनो, मांगारोड्यांनो, हुलारांनो, चर्मकारांनो, भंग्यांनो, मी जे बोलतो ते जरा नम्रपूर्वक ऐका। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तमाम देशासाठी बलिदान गेलेल्या भावांनो, तुम्हाला आर्यांनी पराभूत केलंय, तुम्हाला गुलाम केलं होतं, जे उरले होते त्यांना उष्ट मागण्यासाठीची मजबुरी केली होती। उठा, तुम्ही राज्यकर्ते आहात, सत्ता मिळवा, ही भूमिका मांडणारे महात्मा फुले। आणि आज महाराष्ट्रातल्या मातंगाचा सर्व वंचितांना तुम्ही राज्यकर्ते बनू शकता, तुम्ही राज्यकर्ते बना आणि तुमचे प्रश्न सोडवा, ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शोषितांना, पीडितांना, 18 पगड जातीमध्ये विभागलेल्या माणसांना आव्हान करतायत। बाळासाहेबांच्या रूपामध्ये मला शिवराय दिसतायत, बाळासाहेबांच्या रूपामध्ये मला ज्योतिबा दिसतायत, आणि बाळासाहेब स्वतः मला माझ्या पिढीचे बाबासाहेब दिसतायत। भावांनो, हॅलो मित्रांनो, या ठिकाणी आम्ही पेशव्यांसोबत होतो असा खोटा इतिहास लिहिलाय बाळासाहेब। मातंग हे पेशव्यासोबत होते, त्याचे दोन उदाहरण देतो भावांनो। लहुजींच्या वडिलांच्या आजोबाचं नाव लहुजी, आणि त्या लहुजींना शिवरायांनी तलवार दिली की त्यांच्या लढाईमध्ये तू योगदान दिलेलं आहेस आणि तलवार जपून ठेव। हा मुद्दा कंडम होतो, आम्ही पेशव्यांच्या बाजूने नव्हतो। दुसरं उदाहरण आहे, नेरल्याच्या माळाला पश्चिम महाराष्ट्रातल्या मातंगांना देशासाठी लढतायत म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी जेरबंद केल्यानंतर फकीरा म्हणतो, माझं बळ इथं, तू मजबुरीनं जेरबंद केलंयस, बळा वाचून बंड नाही, एकच माझी इच्छा आहे ते मला तलवार परत दे, कारण माझ्या पूर्वजाला ती शिवबाणी दिलेली होती। भावांनो, या ठिकाणी आम्ही छोट्या छोट्या जात समूहाचे लोक वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढतोय, आणि मी महाराष्ट्रामध्ये जे काम करतो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या वंचित आघाडी सोबत अतिशय ताकदीने उभा करण्याची प्रतिज्ञा घेतली, ते माझे सगळे सहकारी विविध संघटनांचे आहेत। अशोकराव आल्लट, गणपतराव भिसे, प्राध्यापक सुकुमार कांबळे, सचिन बगाडे, कबीरानंदजी, राजा क्षीरसागर, अशोक पालके, मेजर खंदारे, व्हीजी डोईवाड, बाळासाहेब उमाप, आणि लातूरचे मातंगाचा खासदार दिलाय बाळासाहेबांनी उमेदवार लातूरला भावांनो, त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आदरणीय राम गारकर। मित्रांनो, आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून काम करत होतो महाराष्ट्रामध्ये, आणि देशाचं राजकारण आजपर्यंत असं सांगतंय, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं आणि लढवायचं आणि सत्ता मिळवायची। महाराष्ट्रातल्या मातंगामधलं अज्ञान, अविश्वास, अंधश्रद्धा, इथे धर्मवाद्यांप्रती असलेली निष्ठा, बाळासाहेबांच्या साक्षीनं मी या मुद्र अरबी समुद्रामध्ये फेकून देऊन आलोय बाबांनो। गाठोड गाठोड मी तुम्हाला, हा मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो, बाळासाहेबांनी विश्वास दिला, मांगावर प्रस्थापित विश्वास करता ती वेगळी गोष्ट आहे। इमानदार म्हटलं, लक्ष्मी म्हटलं की या पट्ट्या फुगतो, उपाशी राहून काम करतो, आणि बाळासाहेबांनी विश्वास टाकलाय, बाळासाहेब संधी दिली, विश्वास टाकलाय, मैदान मारूनच शांत बसणार आहे महाराष्ट्रातला मातंग समाज। फडणवीसाचं वय 42 आहे आदरणीय बाबा बाळासाहेब 65 ओलांडतायत। मला सांगा, हे मैदान,
हे मैदान हे सांगतं, यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, यातून तुमची माझी मुक्ती झाली. तर मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बाळासाहेबांना बसवायचंय आणि त्यासाठी जीवाचं रान करायचंय. त्यासाठी महाराष्ट्रातला मातंग समाज सोबत आलाय. माईलाच सगळ्या गोष्टी कळतात. भागवत, तुम्ही मावशीच्या तर नाहीच नाही, परंतु इमानदार दाईच्या सुद्धा भूमिकेमध्ये नाही. कारण तुम्ही हिंदू नाही, तुम्ही भारतीय नाही. मांगाच्या आ रेशीम बागेच्या कार्यालयावर काही मांगा गेले होते, कशासाठी? आम्हाला आरक्षण द्या. तो भागवत म्हणतो, तुम्ही संस्कृतीचे रक्षक आहात, तुम्ही सबुरी बाळगा. भागवत, वाकडीला जी घटना घडली ते कोण्या संस्कृतीच्या ठेकेदारांनी केली? रुद्रवाडीला जे नागड करून मारलं ते कोण्या ठेकेदारांनी मारलं? आणि तुमचं तोंड तेव्हा काय करत होत? तुम्ही कसले हिंदू आहात? आणि म्हणून तुमच्यावर आमचा विश्वास नाही. हजारो वर्षाची व्यवस्था बाळासाहेबाने गाडून टाकली. माणसात आलो. 70 वर्षाची भांडवलधारजीनी व्यवस्था, धर्मांधाच्या हातात गेलेलं राज्य, जातीयवाद्यांच्या हातात गेलेलं राज्य मुक्त करायचंय. 70 वर्षाच्या काळोखाचा इतिहास मिटवायचाय. आणि म्हणून भावानो, बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचंय. तरच प्रश्न सुटू शकतात, नाहीतर अर्थात नाही. भावानो, आरक्षणाच्या वर्गीकरणाचं वितरण करण्यासाठी राजकारण करतायत लोक. कोणी राहुल गांधीच्या जोडे उचलते, पुण्यातला माजी गृहमंत्री, 25 वर्ष सत्तेत राहिलेला लक्ष्मण ढोबळे कोणाचं पाय धरतो? नितीन गडकरीच्या. कशासाठी बाबा? काय हातात ताट आलंय? पद्मश्री लक्ष्मण माने सराची तर हालत तुझ्यासारखी नाही. मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रातल्या जातीयवादी पक्षाच्या नादाला लागलेल्या मांगांनो मंदिर बांधण्याचे नाटक करू नका, पोत्रज होण्याचे नाटक करू नका, आणि महाराष्ट्रातल्या मांगांना बिलकुल दिशाभूल करू नका. तुमची वाट लावण्यासाठी महाराष्ट्रातला मातंग समाज तयार झालेला आहे. अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय आणि आदरणीय गारकर साहेबांना दिलेली उमेदवारी, यासाठी बाळासाहेब मी तुम्हाला शतश वंदन करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय लहुजी.